अभय कुलकर्णी आवाज येतोय का? हो येतोय सर. येतोय ना. तर फंगिसाइड हा वर्ड टू लॅटिन वर्ड पासून तयार झालेला आहे. फर्स्ट आहे फंगस अँड सिडो. तर फंगस म्हणजे बुरशी, सिडो म्हणजे टू किल. हा तुम्हाला ऑब्जेक्ट विचारला जाऊ शकतो. फंगस अँड सिडो फंजीसाइड इज ओरिजिनेटेड फ्रॉम टू लॅटिन वर्ड फंगस अँड सिडो. द वर्ड सिडो मीन्स टू किल. तर फंजीसाइडची डेफिनेशन काय? एनी एजन्सी ऑर केमिकल. आपण एजन्सी का म्हणतो? कारण आपण काही फिजिकल एजंट जे आहेत, म्हणजे जर्मिसाइडल लॅम्प, त्यानंतर युव्ही रेज, यांचा उपयोग आपण कशासाठी करतो? तर मायक्रो ऑर्गॅनिझम किल करण्यासाठी करतो. तर त्याचे डेफिनेशन आहे एनी एजन्सी ऑर केमिकल विच हॅज द ऍबिलिटी टू किल द फंगस. कोणतंही केमिकल असेल किंवा एजन्सी असेल त्याच्यामध्ये फंगसची फंगसला किल करण्याची ऍबिलिटी असेल तर त्याला आपण फंजीसाइड असं म्हणतो. तर वेगवेगळे त्याचे टर्म्स आहेत फंजीसाइड. आता काय काय फंजीसाइड असे आहेत की त्यांना आपण फंजीस्टॅट म्हणतो. असे काय केमिकल आहेत ते काय करतात? फंगसची ग्रोथ टेम्पररीली अरेस्ट करतात. सम केमिकल्स डू नॉट किल द फंगल पॅथोजन, हाउएवर दे सिम्पली अरेस्ट द ग्रोथ ऑफ द फंगस टेम्पररी. म्हणजे फंगसला किल न करता त्या फंगसची ग्रोथ काही काळासाठी ते थांबवतात, त्याला आपण काय म्हणतो? फंजीस्टॅट. नेक्स्ट आहे अँटीस्पोरुलंट. तर काही असे केमिकल्स आहेत ते काय करतात? फंगसचे जे काही व्हेजिटेटिव्ह हायपी आहे, तर हायपी म्हणजे काय? सिंगल थ्रेड ऑफ फंगस. तर त्या फंगसच्या थ्रेडवर परिणाम न करता त्याची स्पोर प्रोडक्शन ऍबिलिटी आहे ती कमी करतात. काही केमिकल्स असे आहेत ते काय करतात? फंगसची जी व्हेजिटेटिव्ह हायपी असते तो काय थ्रेड असतो ग्रोथ न थांबवता फंगसची स्पोर प्रोड्युसिंग ऍबिलिटी आपण. त्यानंतर फंजीसाइडचे क्लासिफिकेशन आहे. आता तीन प्रकारचं क्लासिफिकेशन फंजीसाइड. तर त्याच्यामध्ये बघा मोड ऑफ ऍक्शन नुसार, म्हणजे कार्य करत. तर प्रोटेक्टंट हे फंजीसाइड आहेत, ते कधी स्प्रे करायचे असतात? डिसीज येण्या अगोदर आपण प्रोटेक्टंट फंजीसाइड स्प्रे करू, त्याला आपण प्रोटेक्टेड असं म्हणतो. बिहेवियर विच इफेक्टिव्ह ओनली इफ अप्लाइड प्रेयर टू द फंगल इन्फेक्शन. फंगस इन्फेक्शन येण्या अगोदर जर तुम्ही त्या फंजीसाइडचं ऍप्लिकेशन केलं तर ते त्या रोगाला रोकू शकतात. तर त्याचं एक्झाम्पल आहे झायनेबेनी सल्फर. त्यानंतर काही फंजीसाइड थेरापिटंट आहेत, म्हणजे इन्फेक्शन झाल्यावर आपण त्याचा स्प्रे केला तरी चालतो. काही फंजीसाइड असे की ते थेरापिटंट आहेत, त्यांचं जर आपण एखाद्या फंगसचं इन्फेक्शन झालं तर ते काढून टाकण्यासाठी आपण काही फंजीसाइडचा यूज करतो, त्याला आपण थेरापिटंट असं म्हणतो. तर त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत? कार्बॉक्झिन, ऑक्झिकार्बॉक्झिन, त्यानंतर अँटीबायोटिक लाईक ऑरिओफंजिन. नेक्स्ट आहे इराडिकंट. तर इराडिकंट हे असे फंजीसाइड आहेत की ते पॅथोजनचं जिथे इन्फेक्शन झालेलं आहे तिथून पूर्णपणे त्या पॅथोजनचा नाश करतात, त्यांना आपण इराडिकंट असं म्हणतो. तर त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत? ऑर्गॅनिक मर्क्युरियल्स, लाईम सल्फर अँड डोडी. तर हे काय झालं? मोड ऑफ ऍक्शन नुसार क्लासिफिकेशन झालं. त्यानंतर बेस्ड ऑन जनरल यूज. आता जनरल यूज म्हणजे आपण काही फंजीसाइड सीड ट्रीटमेंटसाठी वापरतो, काही फंजीसाइड हे सॉइल ट्रीटमेंटसाठी वापरतो, काही फंजीसाइड हे जे काही ब्लॉसम म्हणजे जो काही मोहर येईल किंवा पानावर येणारे रोग आहेत ते कंट्रोल करण्यासाठी वापरतो, काही फंजीसाइड फ्रूट प्रोटेक्टनसाठी वापरतो, काही फंजीसाइड असे आहेत की पिका आपल्या मोठ्या जे फ्रूट ट्रीज आहेत किंवा ऑर्नामेंटल ट्रीज आहेत त्यांना जर काही जखमा झाल्या किंवा त्याचा ट्रेनिंग प्रूनिंग करताना आपण त्यांच्या फांद्या तोडतो, मग फांद्या तोडल्यावर तिथं जखम होते, मग त्या जखमेवर बुरशी वाढते. तर ते कंट्रोल करण्यासाठी आपण बोर्डॅक पेस्ट किंवा चौबाटिया पेस्टचा यूज करतो. तर ह्यानुसार हे बेस्ड ऑन जनरल यूज असं त्याचं
क्लासिफिकेशन आणि महत्त्वाचं क्लासिफिकेशन कुठलं की जे तुम्हाला आपण प्रॅक्टिकलला विचारणार आहे तर ते काय आहे बेस्ड ऑन केमिकल कंपोजिशन म्हणजे त्याच्यामध्ये कोणते कोणते केमिकल्स आहेत आणि केमिकल्स हे कोणत्या रोगावर आपण उपयोग करू शकतो. तुम्ही सुरुवातीला काय बघितले सिम्पटम प्रोड्यूस बाय फंजाय बॅक्टेरिया व्हायरसेस फायटोप्लाझ पण ते रोग कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला कोणतं फंजीसाइड युज करायचं हे जर बघायचं असेल तर ते केमिकल कंपोजिशन मध्ये होत. तर त्याचे मी पीपीटी बनवलेले ते तुम्हाला मी शेअर करतो. शिकरे स्क्रीन दिसते का शिकरे अभय कुलकर्णी प्रतीक्षा चव्हाण सानिका दरेकर ओके. तर क्लासिफिकेशन बघा क्लासिफिकेशन ऑफ फंजिस आहे तर हे फोटोग्राफ जे दाखवतोय तर हे तुम्हाला प्रॅक्टिकल साठी असणार आहे. तर फर्स्ट आहे नॉन सिस्टमिक फंजीसाइड्स. नॉन सिस्टमिक फंजीसाइड म्हणजे काय ते प्लांटवर तुम्ही स्प्रे केल्यानंतर ते प्लांटच्या सिस्टीम मध्ये ऍब्सॉर्ब केले जात नाही ते प्लांटच्या सिस्टीम मध्ये ऍब्सॉर्ब केले जात नाही त्यांना आपण नॉन सिस्टमिक फंजीसाइड. सिस्टमिक फंजीसाइड म्हणजे काय की जे फंजीसाइड तुम्ही स्प्रे केल्यानंतर प्लांटच्या इंटरनल सिस्टीम मध्ये ऍब्सॉर्ब केले जातात आणि त्याचा रिझल्ट चांगला असतो इरॅडिकंट असतात. तर फर्स्ट बघा सल्फर फंजीसाइड नॉन सिस्टमिक फंजीसाइड मध्ये सल्फर फंजीसाइड. तर फंजीसाइडचं एक व्यापारी नाव असतं म्हणजे ट्रेड नेम आणि टेक्निकल नाव एक असतं. तर व्यापारी नावाने आपण त्या फंजीसाइडला ओळखतो वेगवेगळ्या कंपनी वेगवेगळ्या कंपन्यांचे फंजीसाइडचे वेगवेगळे नाव असतात पण त्यातला जो कंटेंट त्याचा टेक्निकल नेम आहे त्या एखादा रोग कंट्रोल करण्यासाठी तोच फंजीसाइडचा ग्रुप वापरावा लागतो. तर बघा इथं ऍग्रिसल ऍग्रिसल तर हे त्याचं व्यापारी नाव झालं ऍग्रिसल आणि त्याचं टेक्निकल नेम काय आहे बघा सल्फर 80% WDG. तर हे सल्फर जे काय यातला कंटेंट तो 80% या फंजीसाइड करतो आपण फंजीसाइड मला सिम्पटम प्रोड्यूस बाय फंगस सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये पावडर मिल्डू जो डिसीज आहे तो डिसीज कंट्रोल करण्यासाठी पावडर मिल्डू हा डिसीज आहे तो कंट्रोल करण्यासाठी पावडर मिल्डू ऑफ फ्रूट वेजिटेबल फ्लॉवर्स ऍपल स्कॅब रस्ट आणि ब्लाइट. पावडर मिल्डू म्हणजे फ्रूट वेजिटेबल फ्लॉवर्स यांचा जो पावडर मिल्डू आहे तो कंट्रोल करण्यासाठी आपण सल्फर वापरतो. ऍपल स्कॅब म्हणून एक डिसीज आहे सफरचंदाचा तो डिसीज कंट्रोल करण्यासाठी आपण सल्फर वापरतो. त्याचबरोबर काही पिकांचे रस्ट आहेत ब्लाइट आहेत ते कंट्रोल करण्यासाठी आपण सल्फर वापरतो. तर तुम्हाला काय दाखवलं जाईल परीक्षेमध्ये हा फोटोग्राफ दाखवला जाईल आणि डिसीज कंट्रोल करण्यासाठी करता हे त्याच्या हे विचारलं जाईल. त्यानंतर नेक्स्ट आहे डायथेनियम 45. तर डायथिओ कार्बामेट्स नॉन सिस्टमिक फंजीसाइड डायथिओ कार्बामेट्स त्याच्यामधलं एक्झाम्पल आहे डायथेनियम 45. त्याचा टेक्निकल नेम आहे मॅनकोझेब आणि मॅनकोझेब हा जो कंटेंट आहे तो लिप स्पॉट ब्लाइट रस्ट आणि डाउनी मिल्ड्यू हे डिसीज कंट्रोल करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. त्यानंतर आहे कॉपर फंजीसाइड्स म्हणजे डायथिओ कार्बामेट्स मध्येच एक्झाम्पल कुठला आहे कॉपर फंजीसाइड्स. कॉपर फंजीसाइड मध्ये कॉपर ऑक्सिक्लोराइड हा कंटेंट येतो. तर त्याचा ट्रेड नेम आहे ब्लिटॉक्स 50
आणि तुम्हाला परीक्षेला ह्याचं टेक्निकल नेम विचारलं जाईल किंवा डिसीज कंट्रोल विचारलं जाईल. तर टेक्निकल नेम आहे वापरोजी क्लोराईड, डिसीज कंट्रोल लिप स्पॉट ब्लाइट रस्ट अँड डाउनी मिल. नेक्स्ट आहे कॉपर फंजी साइड मध्ये कॉपर ब्ल्यू, तर ह्याला बोर्डॅक मिक्सर. तर बोर्डॅक मिक्सर जे आहे त्याच्यामध्ये मोचूर म्हणजे सल्फेट आणि लाईम चुना यांचं मिश्रण केलेलं असतं. आणि बोर्डॅक मिक्सरचा यूज हा जनरली कंट्रोल करण्यासाठी, त्याचबरोबर पीतीएम आणि फायटोप्तरा ह्या जिनसमुळे जे काही डिसीज होतात ते कंट्रोल करण्यासाठी केला जातो. तर ह्याचं बघा ट्रेड नेम आहे कॉपर ब्ल्यू, टेक्निकल नेम बोर्डॅक मिक्सचर, डिसीज कंट्रोल डीप स्पॉट लाईट रस्ट. नेक्स्ट आहे हेट्रोसायक्लिक नायट्रोजनस कंपाऊंड. हेट्रोसायक्लिक नायट्रोजनस कंपाऊंड हा पण नॉन सिस्टमिक फंजीसाइडचा ग्रुप आहे. त्याचा ट्रेड नेम कॅप्टन, त्याच्यामध्ये असलेला कॅप्टन आहे आणि हा सॉल्युबॉन डिसीज कंट्रोल करण्यासाठी कॅप्टनचे आपण ट्रीटमेंट देतो. म्हणजे बियाण्याला पेरणीपूर्वी 3 ग्रॅम पर केजी ऑफ सीड, कोणत्याही क्रॉपसाठी तुम्ही जे सीड सोलिड करता त्याला 3 ग्रॅम ट्रीटमेंट देऊन आपण त्याची पेरणी केली तर सॉइल बॉर्न डिसीजेस किंवा सीड बॉर्न डिसीजेस त्या पिकामध्ये येत नाही, त्याची उगवण क्षमता चांगली होते. त्यानंतर आहे नेक्स्ट ग्रुप आहे नॉन सिस्टमिक फंगिसाइडचा डाय कार्बॉक्झिमाइट्स, डाय कार्बॉक्झिमाइट्स कंपाऊंड. तर त्याचा ट्रेड नेम आहे रोवरल आणि टेक्निकल नेम इप्रोडिओडॉन, इप्रोडिओडिन. आणि इप्रोडिओडिन हा कंटेंट आहे तो कोणते डिसीज कंट्रोल करण्यासाठी यूज करतो, तर ग्रे मोल्ड और ग्रे मोल्ड ब्लाइट और बोट्राइटिस ब्लाइट ऑफ रासबेरीज लेट्यूस किवी अँड ओनियन. तर हे डिसीज कंट्रोल करण्यासाठी इप्रोडिओडिन ह्या फंजीसाइडचा यूज केला जातो. नेक्स्ट ग्रुप आहे डायकार्बॉक्झिमाइट्स. डायकार्बॉक्झिमाइट्स मध्ये एक्झाम्पल दिलं आहे आणि त्याचं टेक्निकल नेम फिन क्लोझोली, व्हिन क्लोझोली. आणि हा जो व्हिन क्लोझोनिल कंटेंट आहे तो ग्रे मोल्ड ब्लाइट बोटाटिस ब्लाइट ऑफ रासबेरी लेटूस किवियन ओनियन, म्हणजे सेम इप्रोडिओन आणि विनक्लोझोलिन हे दोन्ही ग्रेमोल्ड रॉट किंवा ब्लाइट रासबेरी लेटूस किवी आणि ओनियन ह्या कंट्रोल करण्यासाठी यूज करतात. नेक्स्ट नॉन सिस्टमिक फंजिसाइडचा ग्रुप आहे ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड. ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड त्याचा ट्रेड नेम आहे हिनोसन, त्याच्यामध्ये कुठला कंटेंट आहे तर इडिफेनफॉस. इडिफेनफॉस इडिफेनफॉसचा यूज कोणते डिसीज कंट्रोल करण्यासाठी केला जातो, तर ब्लास्ट ऑफ पॅडी, ब्लाइट ऑफ मुंगबीन कॉज्ड बाय कोर्टिसियम सेसाकी, ब्राउन लिप्स ब्राउन स्पॉट ऑफ राईस कॉज्ड बाय हेलिमंथस पोरिमोराजी और कोचिलोलोबस मियाबिनस. तर ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड मधला हा जो कंटेंट आहे तो खाली दिलेले जे डिसीज आहेत ते कंट्रोल करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. तर हे काय झाले नॉन सिस्टॅमिक फंजिसाइड्स. आता येतात सिस्टमिक फंजिसाइड. सिस्टमिक फंजिसाइड म्हणजे काय, दिस फंजिसाइड ऍब्सॉर्ब इन प्लांट सिस्टीम अँड दे इराडिकेट द फंगस कम्प्लिटली. ते प्लांट सिस्टीम मध्ये ऍब्सॉर्ब केले जातात आणि त्यांचं इराडिकेट म्हणून यूज केला जातो. तर त्याचे बघा ऑक्झॅनथेरिन अँड रिलेटेड कंपाऊंड, बेन्झिमिडाझॉल, थायोफेनेट्स, मॉर्फोलिन्स, पायरिडिन्स, ट्रायझॉल कंपाऊंड, ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड अँड पायपरॅझिन. तर हे जे मी तुम्हाला सांगतोय हे फक्त वाचून जमणार नाही, तुम्हाला ते प्रत्येक वेळी ते फोटोग्राफ बघायला लागतील, त्याच्यामध्ये असलेला कंटेंट बघायला लागेल, तो कंटेंट कुठला डिसीज कंट्रोल करण्यासाठी त्याचा यूज केला जातो हे तुम्हाला सारखं सारखं बघावं लागेल तेव्हा लक्षात राहील. पण ह्याच्यामधले फोटोग्राफ्स हे सेमिस्टर एंड प्रॅक्टिकल एक्झामिनेशनसाठी असणार आहेत, त्यामुळे हे तुम्हाला कंपल्सरी वाचावं लागणार आहे. तर त्याच्यामध्ये बघा फर्स्ट ऑक्झॅनथिलिन अँड रिलेटेड कंपाऊंड. तर ऑक्झॅनथिलिन मध्ये बघा ट्रेड नेम आहे विटावॅक्स, त्याच्यामध्ये असलेला कंटेंट आहे कार्बॉक्झिन आणि कार्बॉक्झिन हा सीड अँड सॉइल बॉर्न डिसीज
सॉइल बॉर्न डिसीज नाही, सीड बॉर्न डिसीज कंट्रोल करण्यासाठी कार्बोक्झिनचा यूज केला जातो. हा हे सॉइल बॉर्न डिसीज नाही तर सीड बॉर्न डिसीज साठी यूज केला जातो. त्यानंतर आहे प्लांटॅक्स. तर प्लांटॅक्स मध्ये असलेला कंटेंट आहे ऑफ कार्बोक्झिनमुळे सीड बॉर्न डिसीज कंट्रोल होतात. तर प्लांटॅक्स आणि विटॅक्स हे दोन्ही जे सिस्टमिक फंजीसाइड आहेत त्यांचा उपयोग हा इंटरनल सीड बॉर्न डिसीजेस किंवा सीड बॉर्न डिसीजेस कंट्रोल करण्यासाठी केला. बेन्झिमिडाझोल ग्रुप, बेन्झिमिडाझोल ग्रुप मध्ये एक्झाम्पल बघा, ट्रेड नेम 22 मध्ये कोणता कंटेंट आहे, कार्बेंडाझिन. आणि कार्बेंडाझिनचा यूज हा राईस ब्लास्ट, ऍपल स्कॅप, पावडर मिल्डी ऑफ सिरियल्स, रोज, कुकुरबीट्स, ऍपल अँड सिगॅटिक ऑली स्पॉट हे डिसीज कंट्रोल करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. त्यानंतर आहे थायोफिनेट ग्रुप. थायोफिनेट ग्रुप मध्ये टॉप्सिक नावाने एक प्रोडक्ट येते. त्या प्रोडक्ट मध्ये कोणतं कंटेंट आहे, तर थायोफिनेट मिथिल. आणि थायोफिनेट मिथिल याचा यूज आपण राईस ब्लास्ट, ऍपल स्कॅप, पावडर मिल्ड्यू, सिरियल्स, रोज अँड सिगाटोकॉप लीव स्पॉट ऑफ बनाना हे कंट्रोल करण्यासाठी यूज करतो. म्हणजे बेन्झामिडाझोल ग्रुप हा आणि थायोफिनेट ग्रुप हे दोन जे आहेत त्यांचा यूज हा सेम डिसीज आहेत ते कंट्रोल करण्यासाठी यूज केला जातो असं लक्षात ठेवायचं. थायोफिनेट ग्रुप आणि बेन्झामिडाझोल ग्रुप हे दोन ग्रुप आहेत, दोन्हींचा यूज हा राईस ब्लास्ट, ऍपल स्कॅप, पावडर मिल्ड ऑफ सिरियल्स, रोज, कुकुरबीट्स, ऍपल्स आणि सिगाटोकॉलिप स्पॉट ऑफ बनाना हे डिसीज कंट्रोल करण्यासाठी केला जातो. नेक्स्ट आहे मॉर्फोलिन्स ग्रुप. तर मॉर्फोलिन मध्ये आपण हे नंतर रिव्हिजन तुमचे घेत राहू, कारण हे प्रत्येक वेळी विचारायला लागणार आहे, त्याशिवाय तुमच्या लक्षात राहणार नाही. हा फक्त सिस्टमिक आणि नॉन सिस्टमिक दोन्ही आता कव्हर करायचे तुम्हाला, आणि त्यानंतर जेव्हा आपला एखादा एक्सरसाइज शिकवून होईल तर त्यानंतर आपण या जे काही फंजीसाइड आहेत त्याच्या आपण क्लासिफिकेशनचे रिव्हिजन घेऊ. जेव्हा जेवढं जास्त मी तुम्हाला विचारेन तेवढं तुम्हाला लक्षात राहील. एखादी गोष्ट मी रिपीट रिपीट बघत राहिला तर ते तुमच्या लक्षात राहू शकतो. तर मॉर्फोलिन्स मध्ये बघा कॅलॅक्झिन नावानं प्रोडक्ट आहे आणि त्याचा टेक्निकल नेम ट्रायडेमॉर्फ आहे. आणि तो कोणते डिसीज कंट्रोल करण्यासाठी यूज करतो, तर सिगाटिका लीफ स्पॉट ऑफ बनाना, लिस्टर ब्लाइट ऑफ टी, लिस्टर ब्लाइट ऑफ टी अँड रस्ट डिसीज कंट्रोल करण्यासाठी आपण ट्रायडेमॉर्फ नावाचं जे साईड वापरतो. त्यानंतर ट्रायझोल कंपाऊंड. आता ट्रायझोल कंपाऊंड मध्ये कॅफटॉप नावानं ते ट्रेड नेम असलेलं कॅफटॉप जे ट्रेड नेम असलेला एक प्रोडक्ट बाजारामध्ये अवेलेबल, तर त्याच्यामध्ये कंटेंट कुठला आहे, हेक्साकोनाझोलचा उपयोग हा पावडर मिल्ड्यू, रस्ट, लिप स्पॉट आणि अँथ्रॅग्नोस कंट्रोल करण्यासाठी केला जातो. नेक्स्ट आहे ट्रायझोल कंपाऊंड. नेक्स्ट ट्रायझोल कंपाऊंड मधला दुसरा एक कंटेंट आहे तो प्रोपिकोनाझोल आहे. प्रोपिकोनाझोल कंटेंट हा सिंजेंटा कंपनीचा टिल्ट नावाने बाजारामध्ये अवेलेबल आहे आणि तो सेम डिसीज कंट्रोल करण्यासाठी यूज करतो, पावडर मिल्ड्यू, रस्ट, लिप स्पॉट, अँथ्रॅग्नोस. नेक्स्ट आहे ट्रायझोल कंपाऊंडचा तिसरा कंटेंट डायफिनकोनाझोल. डायफिनकोनाझोल स्कोर नावाने सिंजेंटा कंपनीचा प्रोडक्ट बाजारामध्ये अवेलेबल आहे आणि तो सेम डिसीज ट्रायझोल कंपाऊंड वरचे जे होते ते डिसीज कंट्रोल करण्यासाठी आपण डायफिनकोनाझोलचा उपयोग करतो. त्यानंतर ट्रायझोल कंपाऊंडमध्ये मायकोब्लुटनिल एक कंटेंट आहे, सिस्टेन नावाने तो बाजारामध्ये अवेलेबल आहे मायकोब्लुटनिल, आणि तो सेम डिसीज पावडर मिल्ड्यू, रस्ट, लिप स्पॉट आणि अँथ्रॅग्नोस कंट्रोल करण्यासाठी आपण ट्रायझोल कंपाऊंडचा यूज करतो. नेक्स्ट असलेला प्रोडक्ट बायर कंपनीचा आहे, त्याचं नाव आहे बेलेटॉन. बेलेटॉन हे बायर कंपनीचं प्रोडक्ट आहे, त्याच्यामध्ये कंटेंट आहे ट्रायडेमेफोन आणि तो पावडर मिल्ड्यू, रस्ट, लिप स्पॉट, अँथ्रॅग्नोस कंट्रोल करण्यासाठी आपण यूज करतो. नेक्स्ट जो आहे ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड. ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड हा किटाझिन ह्या ट्रेड नेम मध्ये बाजारामध्ये अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये इप्रोबेनफॉस नावाचा कंटेंट आहे आणि तो ब्लास्ट आणि शीप ब्लाइट ऑफ राईस हे डिसीज यूज करतो. नेक्स्ट आहे अदर सिस्टेमिक फंगिसाइड्स. म्हणजे हे ग्रुप सोडून इतर कुठले
सिस्टेमिक फनाइड आहेत, तर त्यापैकी मेटालॅक्झिलिक आहे. तर मेटालॅक्झिन हे टेक्निक रेडोमिल गोल्ड, त्याच्यामध्ये मेटालॅक्झिन नावाचा कंटेंट आहे आणि तो डाउनी मिल्ड्यू. जनरली मेटालॅक्झिल ग्रुप इज यूज्ड फॉर कंट्रोल डाउनी मिल्ड्यू डिसीजेस अँड डिसीज कॉज्ड बाय पीथीएम अँड फायटोप्थोरा. म्हणजे डाउनी मिल्ड्यू डिसीज बरोबर डॅम्पिंग ऑफ डिस म्हणजे असताना जे असतात सीडलिंगचं कोलॅप्स होतं सीड बेडवर. तर ते सॉइल मधले जे बुरशी आहे पीथीएम आणि फायटोप्थोरा त्यामुळे डॅम्पिंग ऑफ हा डिसीज होतो. त्यामुळे मेटालॅक्झिल हा जो कंटेंट आहे तो डाउनी मिल्ड्यू आणि त्यामुळे होणाऱ्या डिसीज कंट्रोल करण्यासाठी यूज करू. नेक्स्ट ऑदर सिस्टमिक फंक्शन बाय कंपनीचा अलाइट मध्ये पोस्टियल नावाचा तो सेम वर जसं रेडोमिंड गोल्ड साठी होत डाउनी मिल्ड्यू पीटीएम फायटोप्थोरा हे डिसीज कंट्रोल करण्यासाठी, त्याचबरोबर स्टेम रॉट रूट रॉट डॅम्पिंग ऑफ हे डिसीज कंट्रोल करण्यासाठी आपण त्याचा यूज करू. नंतर ड्युपॉन्ट कंपनीचं कझेट नावानं एक प्रोडक्ट येतो कझेट, त्याच्यामध्ये सायमोक्झॅनिल कंटेंट असतो. ड्युपॉन्ट हे फंजीसाइड कंपनी पेस्टीसाइडचे म्हणजे त्याच्यामध्ये फंजीसाइड इन्सेक्टिसाइड हर्बिसाइड हे सगळेच तयार केले जातो. तर कर्जेट नावानं ड्युपॉन्ट कंपनीचा प्रोडक्ट आहे, त्याच्यामध्ये सायमोक्झॅनिल हा कंटेंट असतो आणि वर जे सांगितलं फोस्टेल एलसाठी जे कोणते डिसीज आहेत ते कंट्रोल करण्यासाठी सायमोक्झॅनिलचा यूज केला जातो. त्यानंतर अदर इम्पॉर्टंट फंगिसाइड मध्ये कवच नावाचं एक फंगिसाइड आहे सिंजेटा कंपनीचं, त्याच्यामध्ये क्लोरोथॅलोनिन नावाचा हा आणि तो अंगल डिसीज कंट्रोल करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. मिसेलेनियस फंगिसाइड्स त्याच्यामध्ये काय येतं कॅराथिन, कॅराथिन नावाचा ट्रेड नेम असलेलं फंगिसाइड आहे, त्याच्यामध्ये डायनोकॅप नावाचा कंटेंट असतो डायनोकॅप आणि तो जनरली पावडरी मिल्ड्यू कंट्रोल करण्यासाठी यूज करतो. आणि जे काय पावडर मिल्ड्यू डिसीज कंट्रोल करण्याचं जसं आपण सल्फर वापरतो, तर हे सल्फर आहे ते पिकामध्ये माईट असतात म्हणजे कोळी लाल कोळी छोटे छोटे स्पायडर असतात, तर ते कंट्रोल करण्यासाठी याचा डायनोकॅपचा यूज केला जातो. म्हणजे हे अॅकरीसाइड मायटीसाइड म्हणूनही वापरतात, त्याचबरोबर पावडर मिल्ड्यू डिसीज कंट्रोल करण्यासाठीही आपण डायनोकॅपचा यूज करतो. त्यानंतर अँटीबायोटिक्स आले, अँटीबायोटिक्स तुम्हाला मी मागे शिकवले होते आणि त्यांना काय त्यावेळी सांगितलेलं की एक किंवा एक अँटीबॅक्टेरियल अँटीबायोटिक्स एक अँटीफंगल अँटीबायोटिक्स हे तुम्हाला स्पॉटिंगसाठी असणार आहे. तर हे स्ट्रेप्टोसायक्लिन जे आहे ते अँटीबॅक्टेरियल अँटीबायोटिक्स आहेत, त्याच्यामध्ये कंटेंट आहे स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट आणि स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट हा कंटेंट कोणते डिसीज कंट्रोल करतो ॲपन पिअर ब्लाइट सिट्रस कँकर कॉटन बॅक्टर लिप स्पॉट ऑफ टोमॅटो फायर ऑफ टोमॅटो सॉफ्ट रॉट ऑफ व्हेजिटेबल्स. नंतर अँटीबॅक्टेरियल अँटीबायोटिक्स मध्ये दुसरा जो ग्रुप आहे तो टेट्रासायक्लिन आहे. टेट्रासायक्लिन व्हिसायसिलिन नावाच्या ट्रेड नेमने बाजारामध्ये अवेलेबल आहे आणि टेट्रासायक्लिन हे जे फायटोप्लाझमल डिसीज आहेत म्हणजे कुठले लिटल जे पबेंजल सिसमोफायलोडी ग्रासिस शूट ऑफ शुगर केन लिथल येलो ऑफ कोकोनट हे डिसीज कंट्रोल करण्यासाठी आपण टेट्रासायक्लिनचा यूज करतो. तर तुम्हाला दाखवलं काय जाईल फोटोग्राफ दाखवला जाईल आणि त्याच्यामधला कंटेंट विचारला जाईल, त्याचं टेक्निकल नेम काय आहे, जो समोर खाली दिसणारा जो काय अँटीबायोटिक दिसत आहे त्याचं टेक्निकल नेम काय विचारत किंवा जे डिसीज कंट्रोल करू शकता आणि जे काही ऑप्शन असतील त्याच्यामध्ये डिसीजचे नाव असतात. नेक्स्ट आहे अँटी बॅक्टेरियल अँटीबायोटिक्स ऑक्झिटेट्रासायक्लिन. तर ऑक्झिटेट्रासायक्लिन हे अॅग्रोबॅक्टेरियम टुमीफॅसियन्स म्हणजे काही बॅक्टेरिया असे आहेत की ते प्लांटमध्ये क्राउन गॉल म्हणजे जे काही स्टेम आहे स्टेमवर छोटे छोटे गाठे तयार करतात. आता रायझोबियम हा मुळावर गाठे तयार करतो पण तो बेनिफिशियल असतो, पण हा जो
ॲग्रोबॅक्टम टोमिफेसिन नावाचा बॅक्टेरिया आहे, तो पिकाच्या खोडावर छोट्या छोट्या गाठी तयार करतो आणि त्यामुळे काय होतं, वर जाणारा जे न्यूट्रिएंट आहे, जे काही पाणी आहे ते थांबवलं जातं आणि त्याचा झाडावर म्हणजे इल्डमध्ये परिणाम होतो. असे जे काही ॲग्रोबॅक्टेरियम टोमिफेसिसमुळे होणारे क्रॉन ग्रॉट डिसीज कंट्रोल करण्यासाठी आपण ऑक्सिडेटरसॅक्लिन नावाचा अँटीबायोटिकचा यूज करतो. त्यानंतर अँटीफंगल अँटीबायोटिक्स, तर अँटीफंगल अँटीबायोटिक्समध्ये मी तुम्हाला एक 10-12 अँटीबायोटिक्स आहेत, त्यापैकी मी सिलेक्टिव एक 3-4 मला जे तुम्हाला लिहिण्यासाठी सोपे वाटतात असे घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे कासुबी. कासुबी मध्ये कोणता अँटीफंगल अँटीबायोटिक्स आहे, अँटीबायोटिक आहे तर कॅसोगामायसिन. कॅसोगामायसिनमुळे राईसला स्टार्ट डिसीज कंट्रोल केला जातो. ठीक आहे, तर हे काय होतं, अँटीफंगल अँटीबायोटिक्स, अँटीबॅक्टेरियल अँटीबायोटिक, सिस्टमिक फंगिसाइड अँड नॉन सिस्टमिक. इंदलकर काय प्रॉब्लेम आहे, इंदलकर इंदलकर काय सांगितलं ते कळलं का? कसं आहे, जरा थोडं हे पाठांतराचा आता जो शिकवला तो टॉपिक आहे, हे तुम्हाला पाठच करावं लागणार आहे. तुम्हाला फोटोग्राफ दाखवला जाईल, फोटोग्राफ मध्ये असलेल्या प्रोडक्टचं सगळ्यात महत्वाचं काय, टेक्निकल नेम हे पाठ करणं खूप आवश्यक आहे आणि टेक्निकल नेम पाठ करून त्या जो काय टेक्निकल नेम आहे की त्याच्यामध्ये असलेला जो काय इन्ग्रेडियंट आहे त्याचा यूज करून कुठले डिसीज कंट्रोल केले जातात हे पाठ करणं आवश्यक. हां, तर मला जर त्याची नोट्स अवेलेबल झाली हां तर मी तुम्हाला ग्रुपवर पाठवतो. हे जी पीपीटी आहे, पीपीटी तयार झाल्यावर मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करणार आहे. पण सध्या तर तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवायचं की फंगस म्हणजे काय, तर फंगस हे एनी केमिकल एजंट ऑर एनी एजन्सी विच हॅज ॲबिलिटी टू किल द फंगस. फंगस किल करण्यासाठी जे काही केमिकल्स किंवा एखादा एजंट वापरतो त्याला आपण फंजीसाइड असं म्हणतो. आणि इट इज ओरिएंटेड फ्रॉम टू लॅटिन वर्ड्स फंगस अँड सिडो. सिडो मीन्स किल. त्याचे क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ ऍक्शन. मोड ऑफ ऍक्शन मध्ये काय होतं, प्रोटेक्टंट, थेरापुटंट, इराडिकंट. त्यानंतर ऑन द बेसिस ऑफ जनरल यूज. जनरल यूज मध्ये काय आलं, काही तुम्ही सीड ट्रीटमेंट साठी वापरताय, वापरता काही फंजीसाइड तुम्ही फ्रूट प्रोटेक्टंट वापरता, काही फंजीसाइड तुम्ही ट्री वुंड ड्रेसर म्हणजे झाडावर होणाऱ्या जखमा त्यासाठी तुम्ही काही फंजीसाइड वापरता. आणि त्यानंतर महत्वाचा जो भाग आहे तो क्लासिफिकेशन ऑफ फंगिसाइड ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन. केमिकल कंपोजिशन मध्ये सिस्टेमिक आणि नॉन सिस्टेमिक, त्याचे जे काही फोटो टेक्निकल नेम मुळे कंट्रोल होणार आहे हे तुम्हाला व्यवस्थित होणार आहे. माझी जेव्हा पीपीटी तयार होईल व्यवस्थित मी तुम्हाला ते शेअर करेन. ठीक आहे, कुणाला काय अडचण आहे का आता जे शिकवलंय त्याच्यामध्ये? काय म्हणजे काही समजलंच नाही, प्रश्न कसा विचारला जाईल फोटोग्राफ दाखवून, असं कोण आहे का? किती जण आहे तुम्ही? 72 जण आहे. 72 जणांपैकी एखाद्याला समज नसेल तर तुम्ही विचारू शकता, कारण मी आता लेक्चर एंड करणार आहे.